एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप थांबण्याचं नावच घेत नाहीये. एसटी कर्मचारी आपल्या शासनात विलिनीकरणाची भूमिका घेऊन थेट मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. आझाद मैदानावरती एसटी कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. मागील अनेक वेळापासून ही बैठक सुरू आहे, त्यामुळे त्या बैठकीनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती नेमका काय तोडगा निघतोय याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय. हायकोर्टाची देखील आज सुनावणी होणार आहे, त्यामुळे एसटीचा संप आज तरी मिटणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागले. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आगारातील देखील काही कर्मचारी आझाद मैदानावर आपल्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेत. या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी शासनाचा 13वा देखील घातलाय. तर नारायणगाव डेपोतील एसटी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन जोरदार घोषणाबाजी करून आपली मागणी लावून धरली आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, मुंबई. घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय.